आणि कॉमर्सचे अच्छा आणि आर्ट्सचे आर्ट्स नाहीये का आपल्याकडे अच्छा मुलंच नाहीयेत का बरं अटेंड करत नाही कॉलेज अच्छा ठीक आहे आज आपण करिअर गायडन्स याच्यावर बोलणार आहोत आता बारावीचे पण मुलं आहेत देन ग्रॅज्युएशनचे फर्स्ट सेकंड इयरचे पण आहेत आता फर्स्ट सेकंड इयरच्या मुलांनी त्यांचं फील्ड निवडलेलं आहे बारावीनंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स तिथेही तीन फील्ड असतात तेच पुढे कंटिन्यू करतात कारण क्वचित एखादा अर्धा असतो की तो कॉमर्सचा मुलगा सायन्सला किंवा आर्ट्स ओके आता येतोय किती जणांनी म्हणजे असं ठरवून तुमचं फील्ड निवडलं की मी कॉमर्सला जाणार आहे मी सायन्सला जाणार आहे किंवा मी आर्ट्सला जाणार आहे असं मनाशी ठरवून की माझी मैत्रीण गेली म्हणून मी कॉमर्सला चालले किंवा सायन्सला चालले माझा मित्र गेला म्हणून असं ठरवलंय असं केलंय की असं ठरवलंय की त्याच्यातच मला करिअर करायचंय मी सायन्समधनं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जाणार आहे किंवा कॉमर्समधनं मी CA CS किंवा बाकीच्या गोष्टी करणार आहे असं ठरवलेलं का तुम्ही मुलांनी कुणी ठरवलंय की पुढे काय करणार आहे ग्रॅज्युएशन नंतर किंवा बारावी नंतर कुठल्या याच्यात क्षेत्रात जाणार आहे असं कुणी सांगाल का स्वतःच काय जसं मॅडमनी आता स्वतःचे बिझनेस सुरू करायचे मुलांनी हे सांगितलं तर तसं असं कुणी काही फायनल केलंय का की कोण काय करणार आहे कुणी आहे का आपल्याकडे असं की त्याचं ठाम मत आहे की मी आयुष्यात हेच करणार आहे आणि माझं हे ठरलेलं आहे मी आता बदलणार नाहीये मुलींमध्ये काय ठरवलंय ग्रॅज्युएशन नंतर पुढे PG करायचंय करणार आहे किती मुली करणार आहे बस तीन बाकीच्या काय लग्न करून जाणार मग मतिगिनीच का हात वर केले का थांबणार आहे पुढचं शिक्षण घेणार नाहीये काहीतरी तर ठरवलं असेल ना मग बिझनेस करणार आहे स्वतःचे बोला मुलींनो काहीतरी मुलं नंतर बोलणार आहेत खूप बोलून घ्या आता अच्छा फर्स्ट बेंच तू लिहिते काय ठरवलंयस तू काय करणार आहेस तू म्हणजे प्लॅनिंग काय आहे तुझं आता सेकंड इयरला फर्स्ट इयरला कितवीत आहेस अच्छा 11th आहेस कुठल्या स्ट्रीमला कॉमर्स की सायन्स कॉमर्सला आहेस ओके काय म्हणून तू कॉमर्स फील्ड घेतलं म्हणजे कशासाठी काय करायचंय तुला पुढे काय ठरवलंय तू बँकिंगच्या एक्झाम देणार आहे गव्हर्नमेंट जॉब हवे आता बँकेमध्ये असं नाही राहिलं की जायचं चेक भरायचा डिपॉझिट करायचा कॅश विड्रॉ करायला लाईनी तू भरायचा आता ऑनलाईन फोनपे गुगल पे केलं की 2 मिनिटात होतं गरज नाहीये तिथे आता आता तिथे पूर्वी 100 लोक भरायचे आता 10 लोकांमध्ये चालतं माहितीये तुला मग तरी तू गव्हर्नमेंट किंवा बँकेच्या ह्याच्यासाठी प्रिपरेशन करणार आहेस ऑप्शन अजून काय ठीक आहे तू ते ठरवलं समजा उद्या बँकेने सांगितलं आमचं ऑनलाईनच चालतंय आम्हाला मॅनपॉवरच नकोय मग तू जे क्षेत्र निवडले त्याचं काय पुढे अजून काही दुसरे ऑप्शन ठेवलेत फक्त बँकचं प्रिपरेशन करणार CA CS वगैरे काही नाही करणार CA करणार अच्छा ठीक आहे चांगलंय मग CA होण्यासाठी किंवा CS करण्यासाठी तुला माहिती किती दिवस लागतात किती अटेम्प्ट द्यावे लागतात मे बी तू लकी असशील पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये शिकशील किंवा तुला 10 अटेम्प्ट द्यावे लागतील प्रत्येक सेमिस्टरला हे माहिती तुला काय असतं CA माहिती आहे ना